नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पॉलिनॉमियल या चॅप्टरमध्ये रिमाइंडर थेरम म्हणजे काय हे माहिती करून घेणार आहोत रिमाइंडर म्हणजे काय बाकी सपोज ट्वेंटी फाईव्हला जर आपण फोरने डिवाईड केलं तर रिमाइंडर किती येईल इथे सिक्सचा भाग जाईल आणि रिमाइंडर वन येईल बरोबर आहे तर ही काय आपली रिमाइंडर आता या नंबरऐवजी जर आपण पॉलिनॉमियस घेतल्या तर ती रिमाइंडर कशी काढणार सपोज आपण एखादी पॉलिनॉमिअल घेऊ ची पॉलिनॉमेल घेऊ आपण एक्सच्या व्हेरिएबलमध्ये असणारी फोर एक्स स्क्वेअर मायनस एक्स आणि प्लस टू आणि याला डिवाईड करू एखाद्या दुसऱ्या पॉलिनॉमिअलने सपोज डिव्हायझर घेऊ आपण यासाठी हा डिव्हिडंड आहे आपला डिव्हायझर घेऊ आपण एक्स प्लस वन म्हणजे या पॉलिनॉमेलला या पॉलिनॉमिलने डिवाईड केलं तर रिमाइंडर किती येते हे आपल्याला काढण्यासाठी या पॉलिनॉमिअलला या पॉलिनॉमियलने डिवाईड करावे लागेल तर आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथडने सॉल्व करू हे कसं करतात हे आपण पाहिलेलं आहे इथे मी डायरेक्ट करतो आता फोर मायनस वन आणि टू हे कोई पिशंट आहेत म्हणजे फोर मायनस वन आणि प्लस टू आता याचा अपोजिट घेतो आपण येथे प्लस वन आहे ऑपोजिट आपण मायनस वन घेतो तो येथे लिहितो हा नंबर आय इट इज घेतो नंतर हा मल्टिप्लिकेशन मायनस फोर होईल नंतर ही दोघांची ॲडिशन मायनस फायू होईल आणि नंतर हा मल्टिप्लिकेशन मायनस फायू इंटू मायनस वन म्हणजे फायू होतील आणि ही ॲडिशन घेतली तर सेवन म्हणजे या पॉलिनॉमेलला जर या पॉलिनॉमेलने आपण डिवाईड केलं सिंथेटिक डिव्हिजन मेथडने कोण किंवा कोणत्याही मेथडने तर आपली रिमाइंडर किती येणार आहे सेवन ही आपली रिमाइंडर आहे बरोबर आहे हे आपल्याला माहीत आहे तर आता ही प्रोसेस न करता म्हणजे आपण डायरेक्ट डिव्हिजन न घेता आपण रिमाइंडर काढू शकतोत का तोच आपला रिमाइंडर थेरम आहे काढता येते आता ही प्रोसेस न करता आपण काय करू येथे डिवायझर काय एक्स प्लस वन याचा अपोजिट काय घेतला होता आपण मायनस वन घेतला होता बरोबर आहे म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपण किती घेतलेली आहे येथे मायनस वन आता ही मायनस वन व्हॅल्यू काय करू आपण या डिव्हिडंडमध्ये पुट करू म्हणजे पी ऑफ एक्स ऐवजी काय पुट करू मायनस वन म्हणजे काय होईल मग फोर मायनस वनचा स्क्वेअर एक्सच्याऐवजी मायनस वन हे मायनस साईन ॲज इट इज आणि एक्स एक्सच्याऐवजी मायनस वन म्हणजे अजून एक मायनस वन होईल बरोबर आहे आणि प्लस टू हे सॉल्व्ह करू आता फोर मायनस वनचा स्क्वेअर वन होईल मायनस इन टू मायनस म्हणजे हे काय होतील प्लस वन होतील आणि प्लस टू हा मल्टिप्लिकेशन घेतला फोर होईल हे प्लस वन प्लस टू प्लस वन प्लस टू फोर फायू सिक्स सेवन ही आपली रिमाइंडर आहे रिमाइंडर सेवन आली होती सेवन आली होती आपण डिव्हिजन करून काढलेली आहे रिमाइंडर ही डिव्हिजन न करता काढलेली आहे जो अपोजिट आहे डिवायझरचा म्हणजे कोणत्या फॉर्ममध्ये आहे एक्स प्लस वन वन म्हणजे एखादा नंबर म्हणजे एक्स प्लस ये तर एचा आपण अपोजिट घेतलेला आहे बरोबर आहे आणि ही पॉडीनॉमियल एक्सच्या फॉर्ममध्ये आहे म्हणून पी ऑफ एक्स लिहिलेलं आहे तर आता आपल्याला डि रिमाइंडर थेरम म्हणजे काय हे लक्षात आलेलं आहे इफ अ पॉलिनॉमियल इफ पॉलिनॉमियल पी एक्स सपोज एक्सच्या व्हेरिएबलमधली एखादी पॉलिनॉमियल इज डिवायडेड बाय एक्स प्लस ए ए म्हणजे एखादा रियल नंबर ये येथे मायनस ए असेल तर आपण त्याचा अपोजिट प्लस ये घेणार प्लस ए आहे अपोजिट मायनस ए घेणार त्याप्रमाणे एक्स प्लस वन ते येथे एक्स प्लस ए घेतलेली आहे आपण ही पॉरिनॉमियल एक्स फॉर्ममध्ये होती त्यामुळे पी ऑफ एक्स घेतलेले देन दि रि देन दी रिमाइंडर देन दी रिमाइंडर इज पी ऑफ मायनस ए बरोबर आहे मग या पोआिनॉमेलला जर आपण या पोलीनॉमेलने डिवाईड केलं तर रिमाइंडर किती येणार आहे पी ऑफ मायनस ए म्हणजे याची जी व्हॅल्यू आहे त्याची अपोजिट घ्यायचा अपोजिट मायनस ए होईल मायनस ए नंतर यात पुट करायचं आपण म्हणजे जे आन्सर येईल त्याप्रमाणे येथे जसं केलं होतं आपण तसं म्हणजे रिमाइंडर किती येईल पी ऑफ मायनस ए हाच आपला रिमाइंडर थेरम आहे सपोज एखादं दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स आणि प्लस सेवन ही एक एक्सच्या व्हेरिएबलमधली पॉलिनॉमेल आहे बरोबर आहे तर आता आपण एक्स मायनस सेवन या पॉलिनॉमेलला याने जर डिवाईड केलं तर रिमाइंडर किती येईल सिंथेटिक डिव्हिजन मेथडने न करता आपण डायरेक्ट काय करणार आपण याची रिमाइंडर काढणार कशी काढणार याचा डिवायजरचा अपोजिट काय होईल इथे मायनस सेवन आहे म्हणजे काय होईल एक्सची व्हॅल्यू आपण प्लस सेवन घेणार की प्लस सेवन येथे फूट करणार म्हणजे काय होईल पी ऑफ सेवन इक्वल टू एक्स स्क्वेअर म्हणजे काय सेवनचा स्क्वेअर प्लस थ्री एक्स म्हणजे सेवन आणि प्लस सेवन सेवनचा स्क्वेअर फोर्टी नाईन प्लस ट्वेंटी वन होतील सेवन इन्टू थ्री आणि प्लस सेवन ओके आता हे फोर्टी नाईन ट्वेंटी वन आणि सेवन कम्प्लीट ॲडिशन येईल आपली सेवन्टी सेवन बरोबर आहे सेवन्टी सेवन येईल आपण डिव्हिजन न घेता सेवन्टी सेवन काढलेली आहे येथे का आपण सेवन्टी सेवन पाहू आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथड घेऊ याच्याचे कोइफिशियंट काय येतील वन थ्री सेवन वन थ्री आणि सेवन हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे इंडेक्स फॉर्ममध्ये आहे म्हणून डायरेक्ट घेतलेले आहेत याचा अपोजिट मायनस सेवनचा प्लस सेवन मग येथे आपण हा नंबर आहे इट इज हा मल्टिप्लिकेशन येथे लिहिणार ही ॲडिशन टेन होईल आणि हा मल्टिप्लिकेशन सेवन्टी होईल आणि दोघांचे ॲडिशन सेवन्टी सेवन हे प रिमाइंडर सेवन्टी सेवन आलेली आहे या प्रोसेसनं पण सेवन्टी सेवनच आलेली आहे म्हणजे आपल्याला डिव्हिजन न घेता फक्त डिव्हायझरचा जो ये आहे त्याचा अपोजिट घेऊन त्या पॉलिनॉमिअलमध्ये पूट केला आपण जी व्हॅल्यू येईल ती आपली रिमाइंडर असेल म्हणजे रिमाइंडर झिरो नाही आली नॉट इक् सेवन्टी सेवन नॉट इक्वल टू झिरो म्हणजे हा फॅक्टर नाही आहे या पॉलिनॉमेलचा हा फॅक्टर नाही आहे जर रिमाइंडर झिरो आली तर फॅक्टर असतो सपोज आपण ट्वेंटी फाईव्हला फाईवने डिवाईड केलं तर आन्सर काय येईल आपलं फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह कम्प्लीट रिमाइंडर झिरो येईल रिमाइंडर झिरो आली याचा अर्थ काय होतो फाईव्ह हा ट्वेंटी फाईव्हचा फॅक्टर आहे बरोबर आहे ट्वेंटी फाईव्हचा फॅक्टर फाईव्ह आहे कारण रिमाइंडर झिरो आलेली आहे जर रिमाइंडर आपली झिरो येत असेल तर तो डिवायजर त्या पॉलिनॉमेलचा फॅक्टर असेल आणि रिमाइंडर जर झिरो नाही आली तर तो डिवायजर त्या पॉलिनॉमेलचा फॅक्टर नसेल हा आपला फॅक्टर थेरम आहे समजलं मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद